तयारी नवोदय परीक्षेची या व्हिडिओ मालिकेमध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत. आज उतारा क्रमांक 24 व 25 कसा सोडवायचा ते आपण पाहूयात. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. उतारा क्रमांक 24 सोडवण्यापूर्वी आपण अगोदर प्रश्न वाचूयात. पहिल्या खऱ्या रोबोचे नाव काय होते? जायंट आर्म, युनिमेट, रोबो आणि स्पेशल. या ठिकाणी बघा, आता आपण उतारा वाचूयात. म्हणजे पहिल्या रोबोचे नाव काय आहे ते विचारले आहे. रोबो हे एक यंत्र आहे, ते हलणारे यंत्र आहे, ते सूचनांचे पालन करते. या सूचना संगणकातून येतात. ते यंत्र असल्यामुळे ते चुकत नाही, ते दमत नाही आणि ते कधी तक्रारी करीत नाही. काही रोबो वस्तू बनवण्यासाठी वापरले जातात. रोबो मोटार गाड्या बनवण्यात मदत करू शकतात. ज्वालामुखींचा शोध घेण्यासारख्या धोक्याच्या जागी काही रोबो वापरले जातात. काही रोबो वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरले जातात. हे रोबो तुमचे घर स्वच्छ करायला मदत करू शकतात. काही रोबो तर शब्दसुद्धा ओळखू शकतात. टेलिफोनवर उत्तर देण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. काही रोबो माणसासारखे दिसतात, पण बरेचसे रोबो यंत्रासारखेच दिसतात. पहिला रोबो 1954 जॉर्ज देओल यांनी बनवला आणि त्याचे नाव ठेवले युनिमेट. म्हणजे बघा, या ठिकाणी पहिल्या रोबोचे नाव आलेले आहे. मी या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन करून दाखवतो, म्हणजे रेषा मारून दाखवतो. पहा, या ठिकाणी त्याचे नाव आले आहे आणि आपला प्रश्न त्याच संदर्भाने आहे किंवा तोच आहे. रोबोचे नाव काय आहे? ते युनिमेट. म्हणजे आपण बी पर्यायाला रंगवायचे आहे. प्रश्न क्रमांक 2, पहिला रोबो वापरला कशासाठी वापरला? टेलिफोनवर उत्तर देण्यासाठी, ज्वालामुखीचा शोध घेण्यासाठी, वस्तू साफ करण्यासाठी की मोटार गाड्या बनवण्यासाठी? बघा, आता आपण पहिल्या रोबोचे नाव वाचले, त्याच्या पुढे वाचूयात. मोटार गाड्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला गेला. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लगेच उत्तर मिळालेले आहे. आपण डी पर्यायाला रांगवायचे आहे. 3 प्रश्न, शोध लावणे या अर्थाचा उतार्यातील शब्द सांगा. बघा, या ठिकाणी आपल्याला शब्द भांडार आपले तपासले जात आहे. शोध लावणे म्हणजे शोधून काढणे, ओळखणे, सूचना देणे आणि तक्रार करणे. या ठिकाणी शोध लावणे म्हणजे शोधून काढणे असं आहे, म्हणून आपण हे पर्यायाला निवडायचे आहे. प्रश्न 4, धोकादायक या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. मुक्त, सुंदर, कुरूप आणि सुरक्षित. धोकादायक म्हणजे त्रासदायक किंवा ज्या ठिकाणी आपल्या जीवितला हानी पोहोचू शकते असे, आणि त्याच्या विरुद्ध अर्थाचा म्हणजे सुरक्षित. याचा अर्थ आपण डी पर्यायाला रंगवायचे आहे. प्रश्न 5, पहिला रोबो केव्हा बनवला गेला? म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला या 2-3 ओळीमध्येच उत्तरं सर्व मिळालेले आहेत. बघा, या ठिकाणी पाहिलं तर पहिला रोबो 1954, म्हणजे तेच वर्ष आहे 1954. आपण 5 प्रश्नाचे उत्तर लिहिताना हे पर्यायाला रंगवायचे आहे. क्रमांक 25 सोडवूया. यासाठी पहिला प्रश्न वाचूयात. कोण वनस्पतींना जमिनीत पक्के धरते? मुळे, खोड, पाने, फुले. या ठिकाणी आपल्याला आपण परिसर अभ्यासामध्ये 3री आणि 4थीमध्ये अभ्यास केलेला आहे, याच्यावरूनच उत्तर कळते. तरीही आपण उतारा थोडक्यात पाहून घेऊयात. वनस्पती प्राण्यांप्रमाणे इतस्ता फिरत नाहीत, त्यांच्या मुळांमुळे त्या जमिनीत रुतलेले असतात. म्हणजेच बघा, त्या जमिनीमध्ये कशामुळे राहिलेल्या असतात? मुळांमुळे. म्हणजे आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी लगेच मिळते. म्हणजे पक्के कशामुळे असतात? तर मुळांमुळे. म्हणजे आपण हे पर्यायाला रंगवायचे आहे. 2 प्रश्न आहे, खोडाला अन्न नलिका सुद्धा म्हणतात कारण ते नलिकेसारखे दिसते, मुळांकडून अन्न घेते, अन्न तयार करते आणि पोकळ असते. आता उतारामध्ये काय माहिती दिली ते पाहूयात. पुढे उतारा वाचूयात. अन्नरस मिसळलेले जमिनीतील पाणी मूळ शोषून घेते आणि ते वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवते. डेली आणि गाजरासारखे काही मुळे अन्न साठवतात. पानांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळावी म्हणून खोड वनस्पतीला वर उचलते. खोड ही अन्ननलिकासुद्धा आहे. बघा, खोड पण ही अन्ननलिकासुद्धा आहे. का? तर मुळाकडून ते अन्न घेते. म्हणजे आपले उत्तर या ठिकाणी आहे. बघा, 2 प्रश्नाचे, मुळाकडून अन्न घेते.
म्हणजे बी पर्यायाला, म्हणून आपण बी पर्याय रंगवायचा आहे. आता तिसरा प्रश्न पाहूयात, पुढील पैकी कोणते विधान बरोबर नाही म्हणजे चूक आहे. मुळे वनस्पतीला जमिनीत पक्के धरतात, हे बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे, मुळे जमिनीला पक्के धरतात. पण आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, कोणते विधान बरोबर नाही म्हणजे चुकीचं. वनस्पतीसुद्धा फिरू शकतात, म्हणजे बघा वनस्पती म्हणजे झाडे फिरू शकतात का? तर नाही, हे चूक विधान आहे, म्हणून आपण बी पर्यायाला रंगवायचे आहे. पुढचे तरीही पर्याय वाचून घ्या. खोड वनस्पतीला आधार देते, बरोबर आहे. पाणी अन्न तयार करतात, हे पण बरोबर आहे, म्हणजे आपला पुन्हा एकदा बीज पर्याय येणार आहे. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, आपण वनस्पतीची सर्व पाणी तोडली तर काय होईल? ती जोरात वाढेल, ती जोरात श्वासोच्छ वास करेल, ती अन्नसाठा करेल, ती लवकरच मरेल. या ठिकाणी बघा, ती लवकरच मरेल, असेच उत्तर लिहावे लागते. आपण उत्तरा वाचला तरीही आपल्याला तेच उत्तर मिळणार आहे, किंवा आपल्याला आपल्या परिसर अभ्यासातील जुन्या अभ्यासानुसारच उत्तर लिहिता येईल. नवीन वनस्पती कशापासून तयार होतात पाहूयात. जुन्या वनस्पतीपासून, सुपीक जमिनीपासून, फुलांनी तयार केलेल्या बियांपासून, पावसाच्या पाण्यापासून. तर या ठिकाणी आपण आता उत्तरा वाचूयात, वाचलेल्या पुढे वाचूयात. पान, सूर्यप्रकाश आणि हवा वापरून वनस्पतीला जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न तयार करते. बाष्प निघून जाण्यासाठी पानात छिद्रे असतात, या छिद्रामधूनच ते प्राणवायू शोषणाच्या रूपाने घेते, फूल बिया निर्माण करते आणि त्यातून नवीन वनस्पती वाढतात. म्हणजे बघा, फुलं तयार होतात म्हणूनच पुढं बिया तयार होतात आणि त्या बियांपासूनच नवीन वनस्पती वाढतात. म्हणजे आपल्या पाचव्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी, फुलांनी तयार केलेल्या बियांपासूनच नवीन वनस्पती बनतात असे होते, म्हणून आपण सी पर्यायाला निवडायचे.